समृद्धी महामार्गाच्या जांबरगाव परिसरामध्ये दुर्दैवाने काल रात्री 12:15 वाजेच्या आसपास एक ट्रक आणि ट्रॅव्हलर या गाडीचा अपघात झाला। साधारणपणे 35 प्रवासी ट्रॅव्हलरमध्ये होते, त्यामध्ये 12 लोकांचं दुःखद निधन झालंय, बाकीचे जखमी आहेत। जखमींवर आपल्या संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये आणि वैजापूरच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जखमींपैकी 2 गंभीर आहेत, त्यांच्यावरही उपचार केले जात आहेत, त्यांचे नातेवाईक पण उपस्थित आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी या संदर्भातली सविस्तर माहिती घेतलेली आहे, त्यांनी या संदर्भामध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे। जे जखमी आहेत त्या जखमींचा पूर्ण उपचार शासकीय खर्चातनं केला जाईल। ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 5 लाख रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबियांना वारसांना त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेली आहे। मला वाटतं की निश्चितपणे ही दुःखद आणि गंभीर घटना आहे, याची सखोल चौकशी केली जाईल। या चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्या दोषीवर कठोर कारवाई केली जाईल। चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल काही विषय नाही, त्या चौकशीत जे समोर येईल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यांचं दुःखद निधन झालंय या अपघातामध्ये त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत घोषित केलेली आहे। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी पण 2 लाख रुपयाची मदत या अपघातामधील ज्यांचं दुःखद निधन झालं आहे त्यांना घोषित केलेली आहे। जे जखमी आहेत त्या जखमींचा पूर्ण खर्च शासकीय खर्चातनं केला जाईल। रुग्णांची तुम्ही भेट घेतली, मला वाटतं की प्रायमरी स्टेजला आता आपणही होते, वाहन चालक बोलण्याच्या ह्याच्यात नाही, त्याला ते म्हटलं की मला या क्षणाला तर काय आठवत नाही आहे। काही नातेवाईक पण आहेत जखमींचे, काहींचं म्हणणं आहे की त्यांना नाशिकला शिफ्ट करायचं आहे। त्यांना आम्ही पण काही सूचना केली की आता मणक्याला काही फ्रॅक्चर आहे तर त्याला आम्ही समजून सांगतो आहोत की बाबा इथं थोडं 2-4 दिवस त्याला सेटल होऊ दे, उपचार करूया। शेवटी त्यांचे नातेवाईकांची जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्या दवाखान्यांमध्ये उपचार केले जातील। समृद्धी महामार्गावर आत नाही, प्रत्येक वेळी ज्यावेळेस मृत व्यक्ती होतात त्यांना तुम्ही मदत जाहीर करता सरकारकडून असा आरोप होतोय आणि मग त्या लोकांचा जीव परत येईल का असा देखील सवाल उपस्थित केला जातो। अपघात समृद्धी महामार्गावरचा असू दे किंबहुना साध्या रस्त्यावरचा असू दे, गेलेल्या जीवाचं मोल होऊ शकत नाही, तो परत पण येऊ शकत नाही, या गोष्टीची कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे। आता आजचाही जो अपघात आहे आपल्याला सगळ्यांना म्हणजे जी काही माहिती तुम्ही देत आहेत की त्या ट्रकला पाठी मागणं, आता मी जिथे अपघात झाला आहे तिथं पण जातो आहे प्रत्यक्ष पाहणी करायला, ट्रकच्या उभ्या असलेल्या ट्रकला पाठी मागणं, ही गाडी धडकली असं बोललं जात आहे, तर जी काही वस्तुस्थिती असेल चौकशीतनं समोर येईल। आता समजा अशी घटना जर झाली असेल तर त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्या वाहनाची क्षमता असती त्यामध्ये 35 हे होते प्रवासी होते, मला वाटतं की चौकशीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि त्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। नाही, निश्चितपणे अधिवेशनच्या काळामध्ये या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्या उपाययोजना पण सुरू करण्यात आलेल्या आहेत, काही कामं ऑलरेडी सुरू झालेली आहेत,
काही काम येणाऱ्या काळामध्ये संपन्न केली जाते. नाही, मी सांगितलं ना की याची माहिती घेऊ आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. जे काही दुःखद निधन झालंय त्यांच्या जीवाचं मोल होऊ शकत नाही. अपघाताविषयी तुमचा प्रश्न आहे, पुण्याच्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकातनं असं म्हटलंय की नाही, मला वाटतं की मला काही विषय माहीत नाही, परंतु आज ही गंभीर दुःखद घटना झाली आणि म्हणून ताबडतोब येणे अनेक प्रतिनिधी इकडे भेट देतात. मी पण इकडे आलो, आता जिथे घटना झालेली त्या जागेवर पण मी जातो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.